गणपति अप्पा आम्ही चाललो आहोत एअरपोर्टला चिपळूण साठी चाललो आहोत मी श्रीकांत श्रीकांत मांडवकर तसं तर मी तुमच्यासाठी नवीनच कारण हा माझा पहिलाच व्लॉग आहे पण आता तर आपण मित्र झाला आहोत की मी पहिल्याच व्लॉगसाठी चाललोय कोकणात मग तुम्ही पण येता ना माझ्यासोबत कोकणात या प्रवासात आमच्या सोबत आहेत मावशी काका रितेश आणि चिमुकली हर्षी आणि बाकीचे आमचे सदस्य म्हणजेच भाऊजी ताई आणि दादा हे ठाणे स्टेशनला आम्हाला भेटणार आहेत हाय हर्षी कशी आहेस तू मास्क खाली कर असे असे चाललो असे मम्मी कुठे चालली आहे कुठे चाललीस तू गावाला कशासाठी कशासाठी चालली गावाला तिथं सांग आपण तर जातोच ना कशासाठी पण आता काय स्पेशल काय जा आणि आता थोड्याच वेळात आमच्या सोबत असणार आहेत भाऊजी ताई आणि दादा हॅलो भाऊजी हॅलो फुल मच्छान आहे गाय भाई मग मस्त मजा वाटते एकदम क्लायमेट पण एकदम जबरदस्त झाला एकदम सुपर आहे थोडी थंडी आहे थोडी जास्त नाही थोडी आहे तिथे इथे उभे राहून बघा थंडी कशी वाटते प्रवासात एकमेकांशी गप्पा मारत गमती जमती करत आम्ही जनशताब्दी ट्रेनने चिपळूण स्टेशनला कधी पोहोचलो हे कळलं देखील नाही हॅलो हॅलो फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत आपण पोहोचलो आहोत जोरात आवाज ना आला चलो बाय भेटू आपण नंतर चला का कसा आहेस बराच ना घरी कोकणात काय समजला तुम्हाला आता एक एक नजर एक एक छान छान दिसणार आहे तुम्ही बघा फक्त मज्जा येणार आहे मज्जा चलो भाई चालेल इथून आमच्या मावशीचं घर लागतं ते आत्मही जाते ही समोरून जाणारी लालपरी ही आमच्या स्वागतालाच आलेली आहे की काय असं सारखा सारखा भास होत होता हे माझ्या आईचं गाव रामपूर आईचं बालपण वगैरे सगळं इथेच गेलेलं आहे चिवेली आता आलेलं आहे चिवेली फाट्यावर आता डायरेक्ट आपल्याला घरी जायचं घरी तर धूळ उडवलंय ना आज रस्ता आपल्या गावाला जातो आपल्या गावाला म्हणजे मसरे काउंटर नवरतवाडी हा व्हिडिओ जेव्हा बघणार ना नवरतवाडीचे व्हिडिओ तेव्हा सबस्क्रायबर वाढणार आहेत माझे कोकणात शिमग्यात प्रसिद्ध असलेली खेळी ही लोककला आम्हाला बघायला मिळते Oh, 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 oh
तिथं हे करणार म्हणजे ते नारळ टाकणारे उगवत पुढं करणार आणि टाकणार नवीन नवरे नवीन लग्नात आल्या त्यांना परंपरा भरपूर आहेत. प्रत्येक वाडीचं वेगवेगळं असतं का साधारणतः तसं? नाही, गावात इकडे सगळ्यांचंच तसं असतं. सगळे सगळे म्हणजे आमच्याच गावात नाही, प्रत्येक गावात म्हणजे इकडे जवळजवळ जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतेक तसंच असतं. पारंपरिक वाड्या भरपूर आहेत ना इकडे. कोयनेचा तो घाट सुटला ते सगळं तेच. तर ही माझी बायको हर्षदा मांडवकर, जी सारखी सारखी मला म्हणते हर्षदा मांडवकर बोला. बायको आणि हर्षदा मांडवकर फरक आहे काय? नाही ना, मांडवकर बोला. बर, युसुफ मांडवकर बोलतो तुम्हाला. ठीक आहे, आता इथून तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चाललो आमच्या ताई सतत किचन मध्ये काम चालू आहे. बघा, सतत किचन मध्ये काम चालू आहे. भाऊजी तिथे एक्सरसाइज मध्ये मग्न आहेत. स्ट्रेचिंग मी देतो देतो मी स्ट्रेचिंग थोडी थांबा, डोंट वरी. तुम्हाला घर बघायचं असेल ना माझं, कोकणात आलं तुम्ही पुन्हा घर नाही दाखवलं. हे बघा, चलो आजा अंदर. छोटस घर है मतलब. ये बगा हाँ, हॉल है. महाराजांचा फोटो पण लावला आहे. हा एक बेडरूम आहे, ते आता नंदू दादा आहेत. हा एक बेडरूम आहे, हा एक बेडरूम. ये है किचन. हा आहे किचन आमचा. थंड थंड पाणी आम्ही इथूनच घेतो. किचन मधून आमचा व्ह्यू. ये आई, ये आई आहे माझी. ह्या काकी आहेत आमच्या. चला तुम्हाला दाखवतो वरचा माळा. तो ती टेरस आहे. हा टेरस पाठी करणे किल्ले भाई. तर व्ह्यू बघा, और क्या चाहिए भाई, इससे अच्छा व्ह्यू और क्या चाहिए. चलो नीचे. हा इथून हा व्ह्यू आहे. काम बाकी अजून त्याच. अहो, तुम्ही सर्वजण चाललात कुठे? अजून भरपूर व्हिडिओ यायचे बाकी आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक द्या व चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आणि कोकणवासियांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. काय समजलाव ना?